बालमित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे सोन्याचं अंड देणारी कोंबडी। एका गावात एक माणूस राहत असतो, त्याच्याकडे खूप कोंबड्या असतात आणि तो कोंबड्यांचे अंडे विकण्याचा धंदा करत असतो। त्याच्यातली एक जी कोंबडी असते ती सोन्याचं अंड देत असते आणि तो जो गावातला माणूस असतो तो काय करतो, ते सोन्याचं अंड घ्यायचं आणि विकायचं आणि त्याचे पैसे आले की ते जमा करायचे। असं त्याचा रोजचा दिनक्रम चालू असतो। एक दिवस त्याच्या मनात काय येतं, जर ही आपली कोंबडं देणे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे, हिला जर आपण मारलं तर हिच्या पोटामध्ये किती अंडे असतील। आणि मग हा माणूस काय करतो, त्या कोंबडीला मारतो आणि तिच्या पोटात बघायला जातो, तर तिच्या पोटामध्ये काही असतं का? नाही। आणि कोंबडी पण मरून जाते आणि मग त्याला अंड पण मिळत नाही। बघा, अति हव्यासापोटी त्या माणसाने काय केलं, त्या कोंबडीला मारून टाकलं, नाही तर त्याला रोज एक अंड मिळत होतं की नाही सोन्याचं। मग त्याच्यात त्याचं समाधान झालं का? नाही। त्यांनी काय केलं, अजून हावरटपणा केला, अजून हव्यास केला आणि त्यांनी त्या कोंबडीला मारून टाकलं। त्यामुळे त्या अंड्यातून त्याला पैसे मिळाले नाही, सोन्याच्या अंड्यातून। कोंबडीही गेली आणि सोन्याचं अंड पण गेलं। आवडली का बालमित्रांनो गोष्ट?